नमस्कार, मी रोहित दिंडे। आज आपण 10th मॅथ्स फर्स्ट मधला जो फायनान्शियल प्लॅनिंग आहे तो आपण टॉपिक बघतोय। बघा, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थनियोजन। बघा, आपण आज जो व्हिडिओ करणार आहे तो सेम इंग्लिश आणि मराठी या दोन्ही मीडियमला आपण एकच एक्झाम्पल व्यवस्थित फक्त एक्सप्लेन करणार आहे। आता बघा की हे एक्झाम्पल खूप मोठं आहे, म्हणजे थेरॉटिकली आहे, त्याच्यामुळे आपण ब्लॅकबोर्डवर न करता आपण काय केले, नोटबुकवरती केलेलं आहे। आता बघा, GST म्हणजे काय, फायनान्शियल प्लॅनिंग, डिस्काउंट, याच्याबद्दल आपण वेल नोन आहात किंवा याबद्दल आपण याच्या आधीची एक व्हिडिओ तयार केलेली आहे, ती आपण पाहिलीच असेल। ठीक आहे, तर आपण एक दोन एक्झाम्पलच्या सहाय्यानं याच्यामधली जी कन्सेप्ट आहे, GST म्हणजे काय, डिस्काउंट म्हणजे काय, ही आपण काय करूया, समजून घेऊया। फर्स्ट बघा की एक आपण एक्झाम्पल घेतोय, ते एक्झाम्पल बघा, पेज नंबर 86 पेज नंबर वर लाईक 3 नंबरचं एक्झाम्पल आहे, ते आपण बघतोय। आता बघा एक्झाम्पल काय आहे हे आपण पहिल्यांदा काय करूया, समजून घेऊया। म्हणजेच बघा काय एक्झाम्पल, श्रीकर ब्रॉट अ लॅपटॉप विथ डिस्काउंट 10%। बघा काय केलंय, जो श्रीकर आहे त्यानं एक लॅपटॉप खरेदी केलाय, म्हणजे बघा श्रीकर याने 50,000 रुपये छापील किमतीचा लॅपटॉप विकत घेतला, दुकानातनं काय केला, विकत घेतलाय। ठीक आहे, ऑन अ प्रिंटेड प्राइज, द प्रिंटेड प्राइज ऑफ दॅट लॅपटॉप वॉज 50,000। म्हणजेच काय की त्यानं एक लॅपटॉप घेतलाय, त्याची जी किंमत आहे ही किती आहे, 50,000 आहे। ठीक आहे, तर आता बघा आपण ह्या एक्झाम्पल ज्यावेळी एक्सप्लेन करत असताना आपण काय करूया की याच्यामध्ये ज्या गिवन माहिती आहेत, कुठलं पण एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा आपल्याला काय जी दिलेली माहिती आहे ही दिलेली माहिती पहिली लिहायला पाहिजे। आता बघा आपण आपलं काय मिळालंय की जी प्राइज आहे, ही प्राइज म्हणजे त्याला आपण समजा किंमत म्हणतोय, ही किंमत किती आहे तर 50,000। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण आणखी काय बघितलं की याच्यावरती डिस्काउंट जो दिलाय, हा डिस्काउंट किती दिलाय त्याला मराठीत आपण सूट म्हणतो, डिस्काउंट किती दिलाय, 10% दिलाय। ठीक आहे, आता पुढे बघा, लॅपटॉप वॉज रुपीज 50,000, 80% GST वॉज चार्ज ऑन दिस काय प्राइस। बघा याच्यावरती काय केलंय की या लॅपटॉपवरती, बघा लॅपटॉप वस्तूवरती सेवा कर हा किती लावलाय, 80%। म्हणजेच आपण काय म्हणतोय, GST आपण म्हणतोय, बरोबर, तो GST किती लावलाय, 18%। बरोबर आहे, 80% त्यांनी काय केलाय, GST चार्ज केलाय। आणि काय विचारलंय, फाइंड द अमाऊंट ऑफ CGST आणि SGST आणि व्हॉट इज अमाऊंट डीड श्रीकर पे। आता बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, बघा की 18% काय लावलंय की सेवा कर लावलाय, तर त्या दुकानदाराला केंद्राला व राज्याला कर किती दिलाय, कर किती दिलाय तो काढायचा आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय की त्यानं एकूण रक्कम, त्या लॅपटॉपची एकूण रक्कम किती दिली ही आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे। म्हणजे बघा आपल्याला याच्यामध्ये काय काढायचं आहे, CGST, SGST आणि आपलं काय टोटल अमाऊंट, ही आपल्याला काय करायचे, काढायचे। हे आपण बघा, हे एक्झाम्पल वरनं ही जी आहे ही आपण गिव्हन जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, ही आपण घेतली। ठीक आहे, बघा हे आपण गिव्हन माहिती लिहिलेली आहे। आता पहिल्यांदा बघा पुन्हा एकदा मी हे एक्झाम्पल काय आहे समजून सांगतो की श्रीकर आहे, त्या श्रीकरनं एक लॅपटॉप खरेदी केलाय, त्याची किंमत आहे 50,000, त्याच्यावरती त्याला 10% डिस्काउंट मिळालाय, म्हणजे सूट मिळाल्या। ठीक आहे, म्हणजे जी अमाऊंट होते त्या अमाऊंटवरती 80% काय लागलाय, टॅक्स लावलाय, म्हणजे GST लागल्या। आणि याच्यावरनं तिने काय विचारलेलं, तर CGST किती, SGST किती भेटली आणि त्यानं टोटल अमाऊंट दुकानदाराला, म्हणजे लॅपटॉपची किंमत आणि जे GST कर आहे हा मिळून किती दिला। आता बघा आपल्याला माहित आहे की ही GST आहे, ही GST बघा, जसं की आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलंय, ही जी GST आहे, या GST दोन टाईप पडतात, तर CGST आणि SGST। CGST म्हणजे काय,
की याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे जर याला केंद्र सरकार आणि हे एस म्हणजे स्टेट म्हणजेच जी जीएसटी आहे म्हणजे किती पर्सेंट आहे 18% जीएसटी 80% जे जीएसटी आहे याच्यातली निम्मी जीएसटी सी जीएसटी असते आणि निम्मी जीएसटी एस जीएसटी असते म्हणजेच 9% आणि 9% म्हणजे जे आपल्याला काय टॅक्स मिळालाय जो कर मिळालाय त्याच्यातला 9% ही जीएसटी ही केंद्र सरकारला जाणार आहे आणि 9% ही रक्कम आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकारला जाणार आहे. ठीक आहे, ही आपली बेसिक कन्सेप्ट. आता बघा, पहिले आपल्याला काय गोष्ट करायची आहे की आपल्याला याला काय केलं 10% डिस्काउंट दिलाय, बरोबर. तर डिस्काउंट ही अमाऊंट किती झाली किंवा डिस्काउंट दिलेली जी अमाऊंट आहे ही किती आहे ते आपल्याला काढायला पाहिजे. बघा, पहिलं काय करूया, डिस्काउंट म्हणजे त्याला सूट किती मिळाली ती पहिल्याला आपल्याला काढायला पाहिजे. आता आपल्याला किती टक्के दिलाय, 10% दिलंय, बरोबर. 10% म्हणजे काय, 100 10 दिले आणि इंटू टोटल अमाऊंट किती आहे, 50,000, बरोबर. आता ही बेसिक जी आहेत आपला डिस्काउंट किंवा सूट ही आपण लास्ट इयर मध्ये 9th मध्ये हे एक्झाम्पल्स बघितलेत किंवा आपण जसं पर्सेंटेज फाइंड करत होतो किंवा त्या पद्धतीनं ही एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, आपण हे एक्झाम्पल सोडूया. या झिरोला हे झिरो कॅन्सल झाले, ठीक आहे. आपल्याला काय मिळालं, हे 10 × 500 म्हणजेच काय आपल्याला मिळालं, 5,000 rupees. म्हणजे काय मिळालं बघा, की आपल्याला त्याच्यावरती 5,000 रुपये डिस्काउंट मिळाला. 10% म्हणजे किती मिळाला, 5,000 रुपये डिस्काउंट. म्हणजेच लॅपटॉपची जी किंमत आहे ही किती झाली, की आपल्याला काय करायला पाहिजे, हे 50,000 वजा हे 5,000 म्हणजेच आपल्याला 45,000 ही आपल्याला काय मिळाली, ती त्याची किंमत मिळाली. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं की आपल्याला काय झालं, ही 45,000 ही लॅपटॉपची काय मिळाली, किंमत मिळाली. आता या 45,000 वरती शासनानं काय केलंय, 18% जीएसटी म्हणजे कर लावलाय. या याच्यावर किती, 18%. पण आपल्याला काय करायचं आहे की ते 18% आपलं सी जीएसटी आणि एस जीएसटी काढायचे, बरोबर. म्हणजे निम्मी काय असणार, 9% सी जीएसटी आणि निम्मी काय असणार आहे की एस जीएसटी. म्हणून आपण काय काढूया, पहिल्यांदा सी जीएसटी काढूया, तेवढीच एस जीएसटी असणार आहे. बघा, सी जीएसटी काढायची आहे म्हणजे काय, सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांनी किती रुपये दिले आणि स्टेट गव्हर्नमेंटला, म्हणजेच ती आपल्याला काय मिळेल, डायरेक्ट मिळेल. आता बघा, सी जीएसटी किती टक्के आहे, 9%, बरोबर. म्हणजे 9% म्हटलं की 9 / आपण काय करतोय, 100 × अमाऊंट किती आहे, 45,000. म्हणजेच बघा, या झिरोला हे झिरो गेले, ह्या झिरोला हे झिरो गेले, म्हणजे आपलं काय मिळालं, 9 × 450, बरोबर. म्हणजे आपण काय केलं, 9 × 450 जर आपण केलं तर आपल्याला काय अमाऊंट मिळते, तर 4,050. म्हणजे ही काय दिली, सी जीएसटी, बरोबर आहे. सी जीएसटी आपल्याला काय मिळाली, की 4,050. आता माहिती आहे आपल्याला सी जीएसटी आहे, ही सी जीएसटी तेवढीच अमाऊंट काय असते, एस जीएसटी. म्हणजे इथं आपण असं लिहिलं तरी चालते, सी जीएसटी इज इक्वल टू एस जीएसटी. म्हणजेच एस जीएसटी ही किती झाली, 4,050 रुपये, बरोबर. म्हणजे आपल्याला काय विचारलं होतं, की सी जीएसटी काढा, एस जीएसटी काढा, ही आपल्याला मिळाली. तर आपल्याला याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की त्यानं टोटल अमाऊंट किती दिली. आता बघा, टोटल आपल्याला किती दिल्या, की जशी इथं आपण काढल्या, पहिली किती किंमत आहे लॅपटॉपची, 45,000. त्याच्यानंतर सी जीएसटी काय आहे, 4,050 अधिक एस जीएसटी 4,050, बरोबर. या सगळ्यांची बेरीज केली, या सगळ्यांची काय केली, बेरीज केली, तर टोटल अमाऊंट आपल्याला किती मिळते, तर 53,100. बघा, या सगळ्यांची बेरीज केली तर काय होते, 53,100. म्हणजेच या जो आपल्याला श्रीकर आहे, या श्रीकरनं काय केलं, की 53,100 ही अमाऊंट काय केली, तर पेड केली, त्या दुकानदाराला दिली.
या पद्धतीने आपण काय करू शकतोय, हे एक एक्झाम्पल, बेसिक एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल सोडवू शकतोय. याच्यानंतर आपण काय करूया की एक सेकंड एक्झाम्पल बघूया. असेच आणखी शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं अनुश्री क्लासेस या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करा, म्हणजे तुम्हाला विविध शैक्षणिक व्हिडिओ यांचं नोटिफिकेशन आपलं आमच्या यूट्यूब पेजवरती पाहायला मिळेल.